नमस्कार मी आहे धनश्री आणि खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचनमध्ये तर चला आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल कैरीचं पण तर चटकदार आणि मस्त असं हे कैरीचं पण आहे तर उन्हाळा चालू झाला आहे तर उन्हाळ्यामध्ये छान छान मस मस्त मस्त सरबत आणि पण पे पिऊन तुम्ही उन्हाळा मस्तपैकी एन्जॉय करतच असाल तर चला मग आपण ह्या पण रेसिपी बघूया मस्तपैकी तर इथं मी दोन प्रकारच्या आंबे घेतलेले आहेत म्हणजे छोटे आंबे आणि मोठे तर आ, हे आंबे थोडेसे आंबट आहेत बारीकवाले आणि मोठे आहेत ते मीडियम आहेत तर मी दोन्ही आंबे घेऊन मिक्स करून असं पण करणार आहे तर आता इथं तुम्ही दोन प्रकारे करू शकता हे आंबे तुम्ही याची साल काढूनसुद्धा तुम्ही उकडू शकता किंवा मग दुसरं म्हणजे फोडी याला शिजवू शकता आणि मग मिक्सरला काढू शकता तर मी डिरेक्टली कुकरलाच लावले होते आंबे पूर्णच असे शिजून घेतले होते त्यानंतर मग आपल्याला याची साल काढायची आहे तुम्ही आधी साल काढून नंतर फोडी करून सुद्धा उकडू शकता तर याच्यातला पूर्ण घर आपल्याला एक साइडला काढून घ्यायचा आणि याची साल बाजूला काढायची त्यानंतर मग मॅश करायचे जसं आपण आंब्याचा रस करतो त्या पद्धतीनंच करायचं त्यानंतर मग पूर्ण हे आंबे आहेत ते त्याच्यावर मॅश करायचं पूर्णच आणि आंबे आंबट असेल तेवढं जास्तपणं होतं तर हे आंबे आंबट पण होते आणि थोडेसे गोड पण होते तर छानपणं एकदम मस्त लागतं तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी पूर्ण मॅश केल्यानंतर त्यानंतर आपल्याला मिक्सरला काढायचं किंवा मग तुम्ही रवीलाही घुसळू शकता आता त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे मी तुम्ही तुम्ही साखरसुद्धा घालू शकता गुळ घातलं तर उत्तम खूप छान टेस्ट येते गुळाची पण आणि उन्हाळ्यामध्ये गुळसुद्धा खालेला असतं तर गुळ पाणी पितात तर त्याऐवजी गुळ घाला तुम्ही मस्त टेस्ट येते आता हे आपलं वाटून झाले म्हणजेच ग्राईंड करून झाले पेस्ट तर याच्यात तुम्ही चवीनुसार हवं तेवढं पाणी घालायचं म्हणजे जर तुम्हाला आंबट आणखीन आवडत असेल किंवा कमी आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता आता तुम्ही बघू शकता याच्यात थोडंसं मला घट्टच वाटते आणखीन आणि चव पण थोडीशी आंबट आहे तर मी पाणी आणखीन घालणार आहे याच्यात म्हणजे आपलं पण थोडंसं पातळ करणार आहे मी तर आणि ह्याच्यात चवीपुरतीच मीठ घालायचं आहे तर इथं काळ्या मीठ घातलेलं आहे मी आता मस्तपैकी आपलं पण झालं आहे तुम्ही असंही फ्रीजमध्ये ठेवू शकता आता मी त्या ग्लासमध्ये बर्फ घेतला आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे चाट मसाला आणि जिरा पावडर आता ही चव आणखीन वाढवण्यासाठी घालायचं आहे तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही तसंही घेऊ शकता मस्त असं पुदिनासुद्धा घालू शकता खूप छान लागतं मस्त लागतं पुदिन्याची टेस्ट किंवा मग तुम्ही ताक मसालाही चट टाकू शकता ताक मसालाही छान लागतो मस्त आणि टेस्टी असं हे पण आणि तेवढंच गुणकारी आहे तर नक्की ट्राय करा हे पणं आणि पण जेवढं चांगलं पिलेल त्यापेक्षा दुसरं कोणतंच ड्रिंक नाही तर उसाचा रस आणि पणं उन्हाळ्यात एकदम उत्तम तर तुम्ही नक्की ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये हे पनं आणि तुम्हाला जर ही पन पन्हाची रेसिपी आवडली असेल करीचं तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे तर जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल